आपण फॉर्म सर्क्युलर मोशन बघतोय. बघितली होती. आज आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघणार आहे. यामध्ये तुमचं बेस्ट एक्झाम्पल जत्रेमध्ये जे तुम्ही आकाश पाळणा त्याला म्हणतात की वेगवेगळे पाळणे अडकवलेले असतात, म्हणजे टॉप, मिडल आणि बॉटम, आणि मग तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तो फिरत असतो. हे जेव्हा फिरतो त्यावेळेच्या प्रत्येकी व्हेलॉसिटीज काय, त्यामध्ये त्यामध्ये निर्माण होणारा टेन्शन काय. आता यामध्ये महत्त्वाचा फरक काय येतो तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक पॉईंटची वेलॉसिटी ही सेम असते, मात्र व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये तुमची वेलॉसिटी ही प्रत्येक पॉईंटला डिफरंट असते. आपण जो अभ्यास आज करणार आहोत तो तीन पोझिशनचा करणार आहे. एक तुमची येते टॉप पोझिशन, मिडल पोझिशन आणि बॉटम पोझिशन. या तिन्ही पोझिशनचं टेन्शन काय, तिन्ही पोझिशनची वेलॉसिटी काय, हे आपल्याला आज शोधायचं आहे. मग यासाठी आपल्याला डायग्राम, म्हणजे आता आपण जसं इतका वेळा आपण सांगत होतो की प्रत्येक डेरिवेशनला डायग्राम आहे. आता इथं ॲक्च्युली क्वेश्चन तुमचा असा आहे की डिराइव एक्सप्रेशन फॉर डिफरन्स बिटवीन द टेन्शन ॲट अ टॉप अँड बॉटम पोझिशन. दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला शोधायचा आहे, म्हणजे टेन्शन टी ए ॲट अ टॉप आणि टी बी ॲट अ बॉटम. आपण इथं मानणार आहोत, सगळ्या डायग्राम बघूया. डायग्राममध्ये ओ हा सेंटर आहे, त्याला एक आपण वेट खाली सेंटर एक स्ट्रिंग घेतोय. स्ट्रिंगला एक आपण एखादा बॉब किंवा एखादा हेवी पार्टिकल आपण त्याला अटॅच करतो आणि तो वर्ल्ड इन व्हर्टिकल सर्कल म्हणजे उभं फिरवतोय. फिरवतोय तेव्हा इथं ही बी ही त्याची बॉटम पोझिशन आहे, डी ही त्याची मिडल पोझिशन आहे. मिडलला दोन पोझिशन आहे, टी आणि इकडं सी, ह्या दोन आहेत त्या मिडल पोझिशन्स आहेत. ए ही तुमची टॉप पोझिशन आहे. टॉप पोझिशन म्हणजे ए टॉप पोझिशन, बी बॉटम पोझिशन, सी अँड डी आर द मिडल पोझिशन. वन इज ॲट लेफ्ट साईड, वन इज ॲट राईट साईड, दोन मिडल पोझिशन आपण घेतल्या. त्याचबरोबर आपल्याला एव्हरी पॉईंट ठिकाणची सुद्धा वेलॉसिटी किंवा एव्हरी पॉईंट ठिकाणचं टेन्शन हेही तुम्ही काढू शकता. यासाठी डायग्राममध्ये इथे एक पी पॉईंट घेतला, बघा अदर दॅन मिडल बॉटम अँड सेंटर, म्हणजे हे सगळं मिडल बॉटम आणि टॉप ह्या तिन्ही सोडून एखादा पॉईंट जर मध्ये असेल तर या ठिकाणचं टेन्शन काय हेही तुम्हाला काढता यायला पाहिजे. यासाठी हा डायग्राममध्ये हा एक कन्सेप्ट दाखवलेला आहे. आता ए ही टॉप पोझिशन आहे, पेट हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शननी ॲक्ट होणार. त्यावेळी जेव्हा लोअर थ्री एंडला तुम्ही वेट जेव्हा ॲक्ट केलं असेल तेव्हा त्या स्ट्रिंगमध्ये फोर्स निर्माण होतो, म्हणजे टेन्शन निर्माण होतं. ते टेन्शन किंवा तो फोर्स नेहमी वेट अप्लाय केल्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. म्हणून वेट हे एम जी घेतलं आहे आणि ए ठिकाणचं टेन्शन हे टुवर्ड द सेंटर, प्रत्येक वेळी स्ट्रिंगचं टेन्शन हे टुवर्ड द सेंटर ऑफ दॅट सर्कल. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे सर्कल आलं, सर्कल म्हणल्यानंतर ओ हा त्याचा सेंटर आहे, म्हणजे प्रत्येक वेळी याचा पूर्ण टेन्शन हे तुमचं ॲक्ट कुठं होतं तर टुवर्ड द सेंटर होतं. म्हणून एम जी हे वेट आहे आणि टी ए हे टेन्शन ॲट टॉप पोझिशन. इथं टी ए आणि एम जी दोन्हीची डायरेक्शन इथं सेम पाहिजे तर तुम्ही ए मी ब्लॅकनी दाखवते आणि एम जी हे जर तुम्ही रेडनी दाखवते, म्हणजे दोन्ही एकाच डायरेक्शननी ॲक्ट होते. इथं सी पॉईंट ही मिडल पोझिशन आहे, टी सी इज द टेन्शन ॲट मिडवे पोझिशन ऑर मिडल पोझिशन. ॲट दॅट टाईम एम जी इज अलग ॲक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. हिअर टी इज द बॉटम पोझिशन, ॲट बॉटम पोझिशन टी बी इज द टेन्शन विच इज अलग डिरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ दॅट व्हर्टिकल सर्कल. And where MG is at, always in acting in a vertically down. Same as like C, here D point is at middle point, middle position, midway position. TD is the tension, which is always directed towards the center and MG is a vertically downward direction. आता यामध्ये नाव लिहायचे तर टी ए ए बी सी डी हे पहिल्यांदा लिहू शकता. ए बी ए इज द टॉप पोझिशन, बी इज द बॉटम पोझिशन, सी इज द सी अँड डी आर द मिडवे पोझिशन, टी ए इज द टेन्शन ॲट टॉप पोझिशन दॅट इज ॲट पॉईंट ए, टी बी इज द टेन्शन ॲट मिडवे पोझिशन, टी बी इज द टेन्शन ॲट बॉटम पोझिशन ॲट पॉईंट बी, टी सी अँड टी डी आर टेन्शन ॲट पॉईंट सी अँड डी विच आर ॲट मिडवे पोझिशन. एम जी इज द वेट ऑफ दॅट बॉम्ब पार्टिकल जो तुम्ही प्री एंडला स्ट्रिंगच्या सस्पेंड केलेला आहे तो.
तो जर असे तो लिहिणे आहे ऍक्टिंग आहे वरती के लिए डाउनलोड होतो. एम जी इज द वेट ऑफ दॅट पार्टिकल और बॉल. एम जी साइन थीटा एम जी कॉस थीटा द कंपोनेंट्स ऑफ एम जी वेट एम जी के दोन काय कंपोनेंट्स हे झाले तुमचे डायग्राम. आणि आर इज द रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्कल आणि तीच काय काम करते तर लेंथ ऑफ दॅट स्क्रीन. आता आपलं डेरिवेशनला सुरुवात. आपल्याला काय करायचं आहे तर दोन टेन्शन मधला फरक टेन्शन ॲट टॉप आणि टेन्शन ॲट बॉटम यांच्यामधला डिफरन्स हा तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. तो येतो तुमचा 6 mg येतो. आणि मी काल तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की कोणत्याही डेरिवेशनचा आउटपुट तुमच्या लक्षात पाहिजे आणि आपल्याला कुठं जायचं म्हणजे जायचं आहे आपल्याला सांगितलं तर इकडं चलकरंजीच्या गाडीत बसून चालणार. तसंच की तुम्हाला कुठे जायचं आहे हे तुमच्या डोक्यात पाहिजे म्हणजे ते डेरिवेशन तुम्हाला तिथंपर्यंत यायला पाहिजे. यासाठी आता सुरुवात करूया. कन्सिडर ए बॉब विथ मास एम सस्पेंडेड ॲट 3 end ऑफ स्क्रीन विथ अ लेंथ इक्वल टू द रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्कल. द फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉब आर. आता तुमचे फोर्स कोणते ॲक्ट करतात. पहिला काल सांगितल्याप्रमाणे ए सब पॉईंट आत लिहायचा आहे. ए वेट द एम जी ऑफ बॉब ॲक्टिंग इन वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. अँड सेकंड फोर्स ड्यू टू टेन्शन ॲक्टिंग ऑन स्प्रिंग. फोर्स जो फोर्स म्हणजेच टेन्शन जो काय स्प्रिंगवर ॲक्ट होतो तो म्हणजे येणार तुमचा टेन्शन मीन्स फोर्स किंवा फोर्स म्हणजेच येतं टेन्शन. आता तुमचा थर्ड पॉईंट. आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक पोझिशनसाठी आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. म्हणून आपण इथं हेडिंग आता पहिलं घेतो टॉप पोझिशन. आता टॉप पोझिशन म्हणजे कोणता पॉईंट आहे तुमच्यासाठी डिटेल घ्या. ॲट द पॉईंट ए टॉप पोझिशनसाठी आपण एक्सप्लेनेशन देतो. वेन द पार्टिकल इज ॲट पॉईंट ए. वेन पार्टिकल इज ॲट पॉईंट ए दॅट इज अ टॉप देन वेट एम जी अँड टेन्शन टी ए acting in same and acting in same vertically downward direction. vertically downward direction both provides. आता हे दोघं काय करतात tension आणि weight हे दोघं काय करतात both provides both provides centripetal force. centripetal force आपण या आधी बघितले आठवतोय तुम्हाला या आधी आपण बघितलेले आहे centripetal force which is along the radius directed toward the center. इथं फोर्स येणार आहे सेंट्रीपिटल फोर्स चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. इथं येणार आहे बोथ आर इन सेम डायरेक्शन टी ए इज इन डिरेक्टेड टुवर्ड सेंटर म्हणजे दोघंही सेंटरकडेच आहे टी ए पण आणि एम जी पण म्हणून दोघांची इथं बेरीज होणार टी ए प्लस एम जी इज इक्वल टू एम बी ए स्क्वेअर डिवायडेड बाय आर. वेअर व्ही ए इज द वेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन गिव नंबर वन. ह्याला तुम्ही एक नंबर द्या. आता तुमची येणार चौथा पॉईंट टॉप पोझिशनला आपण ही इक्वॅलिटी बघितली. आता येणार आहे तुम्ही बॉटम पोझिशनला जायचं. बॉटम पोझिशनला सेम वेन पार्टिकल इज ॲट पॉईंट बी. फक्त बदलायचं काय बघा वेन पार्टिकल ॲज पॉईंट बी. पार्टिकल इज ॲट पॉईंट बी then weight mg acting in vertically downward direction
action at the same time. Same time, tension at TA, sorry, tension at TB acts towards center. Towards center. हे दोघं मिळून परत काय प्रोव्हाइड करतात? Which provides centripetal force. Centripetal force. अतिशय महत्त्वाचं. मग अशी TA आणि MG both are in same direction. आता इथे TB हा अपवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे डिरेक्टर टुवर्ड सेंटर. MG इज वर्टिकली डाउनवर्ड आणि TB इज वर्टिकली अपवर्ड. देअरफोर टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्प्रिंग इज TB minus MG is equal to M of VB square divided by R. याला नंबर दोन द्यायचा. आता आपल्याला दोन्ही मधला डिफरन्स शोधायचा आहे, म्हणून यातून हे काय वजा करायचं? सबस्ट्रॅक्टिंग पॉइंट बदला. फिफ्थ नंबर, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन्स टू अँड वन अँड टू वी गेट. दोन्ही सबस्ट्रॅक्ट करा, यातून हे मायनस करा. टी बी मायनस एम जी मायनस टी ए मायनस एम जी इज इक्वल टू एम बी बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर, एम बी ए स्क्वेअर डिवायडेड बाय आर. टी बी मायनस टी ए मायनस टू एम जी इज इक्वल टू एम बाय आर, कॉमन घ्या, बी बी स्क्वेअर मायनस बी ए स्क्वेअर. 2mg इकडे घ्या. TB मायनस TA इज इक्वल टू 2mg प्लस M बाय R VB स्क्वेअर मायनस VS. याला नंबर तीन. आता नंबर तुमचा सिक्स आहे. आता तुम्ही काय सांगणार? तर आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे VB आणि VA, आपल्याला टेन्शन काढायचं आहे, डिफरन्स इन टेन्शन. तो आपला 6mg यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला या दोन्ही वेलॉसिटीज आपल्याला मिळवायला पाहिजे. मग पहिल्यांदा टॉपची वेलॉसिटी काढण्यासाठी बघा, ऍट द टॉप ऑलवेज टेन्शन इज झिरो. टॉपला टेन्शन हे नेहमी झिरो असतं. देअरफोर बघा, फ्रॉम टी ए इज इक्वल टू झिरो, देअरफोर फ्रॉम वन एम जी इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एम एम कॅन्सल, व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू आर जी, देअरफोर व्ही ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी. ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट व्ही ए स्क्वेअरची घेतलं तरी चालेल, कारण व्ही ए स्क्वेअरच पाहिजे. त्याला नंबर द्या, चार द्या, आणि व्ही ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल ऍट टॉप पोझिशन. आता यानंतर आपल्याला इथं किंमत करायची या इक्वेशन मध्ये. बी बी मिळाला आपल्याला, आता बी ए मिळाले आपल्याला, तर बी बी मिळवायचं आहे. यासाठी परत पार्टिकल इज, आणि पार्टिकल इज मुव्हिंग ऍट इन ए व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, दे इट्स पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. That is when a particle moves from A to B, top to bottom position, its potential energy is converted into the kinetic energy. Seven number cha point apan ghetu. When particle moves from top to bottom, its पोटेन्शियल एनर्जी, ही पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन मीन्स टॉप पोझिशन आणि बॉटम पोझिशन या दोन्हीच्या कायनेटिक एनर्जीमधला चेंज हा तुम्हाला घ्यायचा. आता घ्यायचं काय नाव, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला एम जी इन टू एच, चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज वन बाय टू एम व्ही बी.
माइनस वन बाय टू एम व्ही ए स्क्वेअर. आता कॉमन बघा काय निघेल, एम बट हियर एच इज इक्वल टू टू आर बिकॉज ए टू बी वर्टिकल डिस्टन्स दिस इज आर देन दिस इज आर आर प्लस आर टू आर देअरफॉर एच इज इक्वल टू टू आर देअरफॉर एम जी इंटू टू आर इज इक्वल टू वन बाय टू एम व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. एम एम कॅन्सल, हे टू इकडे घ्या, पुढे तुमचं व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 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 मल्टीप्लाय बाय टू फोर आर जी, याला नंबर द्या पाच. फ्रॉम थ्री अँड फाईव्ह, फ्रॉम थ्री अँड फाईव्ह घाला किंमत व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर ची मध्ये सबस्टिट्यूट करा. टी बी मायनस टी ए इज इक्वल टू ट्वाईस एम जी प्लस एम बाय आर इंटू फोर आर जी. आर आर कॅन्सल, टी बी मायनस टी ए इज इक्वल टू टू एम जी प्लस फोर एम जी देअरफॉर टी बी मायनस टी ए इज इक्वल टू सिक्स एम जी. दिस इज द डिफरन्स बिटवीन द टेन्शन ॲट टॉप अँड बॉटम पोझिशन. आपण आता याच एक्सप्रेशनमध्ये विलासिटी काढतोय, तुमची बॉटम पोझिशनची विलासिटी तुम्हाला शोधायची. यासाठी फ्रॉम फाईव्ह अँड फोर अँड फाईव्ह एक नंबर एट, फ्रॉम फोर अँड फाईव्ह व्ही ए स्क्वेअर व्हॅल्यू घ्या, व्ही बी स्क्वेअर मायनस आर जी इज इक्वल टू फोर आर जी देअरफोर व्ही बी इज इक्वल टू व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू फाईव्ह आर जी व्ही बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह आर जी. दिस इज द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट बॉटम पोझिशन. बॉटमला फाईव्ह आर जी मिळाली, टॉपला रूट आर जी मिळाली, दोन्हीमधलं टेन्शन हे तुमचं येतं सिक्स एम जी. तुम्ही मिडवेची पण काढू शकता. मिडवे म्हणजे मिडवेला दोन्हीला टेन्शन कसं असतं सेम असतं. टी सी बरोबर कोण येणार आहे तुमचं टी, दोन्ही टेन्शन त्याचे सेम डिरेक्ट टूवर्स इच अदर, दोन्हीचे हे तुमचे टेन्शन सेम येते, त्याप्रमाणे त्याचं डेरिवेशन आपण काढू शकतो. आता इथं कोणत्याही आता या फॉर्म्युला येतात एम जी कॉस केला, आता जनरल फॉर्म्युला तुम्हाला सी ई टीसाठी इथं घ्यायचं आहे. सी ई टीसाठीचा जनरल फॉर्म्युला तुम्ही सांगणार आहात, तो फॉर्म्युला असा येतो टेन्शन ऑलवेज ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर टी ए असेल टी बी असेल टी सी असेल टी बी असेल एम जी कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग इथं तुम्हाला टेन्शनचा फॉर्म्युला दरवेळी माहिती असेल, टेन्शन काढता येतं थीटाची व्हॅल्यू त्या अँगल प्रमाणे. जर थीटा बरोबर झिरो घेतला तर तुमचं इथून सुरुवात केली, थीटा बरोबर झिरो तर पॉईंट बी येतो, थीटा बरोबर नाईन्टी असेल तर पॉईंट डी येतो, थीटा बरोबर वन एटी असेल तर पॉईंट ए येतो, परत इकडून आम्हाला टू सेवन्टी इकडं आम्हाला थ्री सिक्स्टी अशा पद्धतीनं जर थीटा असेल तर तुम्हाला हा जनरल पॉईंट हा तुमचा कशासाठी मिळेल, तुमच्या सी ए टीसाठी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा. आपल्याला यानंतर काढायचे वेलॉसिटी. इथला आता ॲक्च्युली हे डेरिवेशन संपलं, म्हणजे डेरिवेशन तुम्हाला काय सांगितलंय डिफरन्स बिटवीन द टेन्शन्स. आता परत एकदा पाहिजे तर मी दोन मिनिटात तुमचं रिवाईज करते, दोन मिनिटात रिवाईज असं करूया, सगळंच थोडंसं सांगूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय चालू आहे. इथं बघा आता परत एकदा आपण दोन मिनटं बघू, कन्सिडर आता कळायला लागलाय, आता फोर्स तुम्हाला कळायला लागलाय कोणते ॲक्ट होतात हेही कळायला लागले, दोन फोर्स ॲक्ट होतात बट एम जी इन अ वर्ल्ड डायरेक्टर अँड टेन्शन टी द फोर्स ड्यू टू द टेन्शन. या दोन नंतर आपण काय केलं की दोन्ही दोन्ही घेतल्यानंतर वेट एम जी हे प्रत्येक पोझिशनला आपण आता घेतो. पहिली पोझिशन घेतली ए, ए ही पोझिशन कोणती येते टॉप येते, आता मध्ये लक्ष ठेवा ए हे टॉप पोझिशन आहे, ए पासून टेन्शन हे डिरेक्टेड टुवर्ड्स कुठं असतं सेंटर, वेट पण ह्यांची कुठं असणार डिरेक्टेड टुवर्ड इन अ व्हर्टिकली डाऊन, म्हणजे बोथ पोझिशन यांची डायरेक्शन कशी असते सेम असते, म्हणून आपण टी ए प्लस एम जी बरोबर काय घेतलं एम व्ही ए स्क्वेअर बाय आर. सेम कन्सेप्ट घेतला बीसाठी, बीसाठी आपण काय केलं टेन्शन डिरेक्टेड टुवर्ड सेंटर आणि एम जी विच इज इन व्हर्टिकली डाऊन वर्ड डायरेक्टर, त्यामुळे आता हे दोन्ही
प्लस आणि बॉटमला दोन्हीचे डायरेक्शन अपोजिट असते म्हणून मध्ये मायनस. दोन्ही ही प्रोवाइड काय करतात, सेंट्रीपिटल फोर्स करतात. मग सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्ही बघा, स्टडी नेम टाइम्स स्टँडर्ड असो स्टडी नेम इलेवन स्टँडर्ड टॉप टी ए प्लस एम व्ही एम व्ही ए स्क्वेअर डिवाइड बाय आर एम व्ही बी स्क्वेअर डिवाइड बाय आर. वेर व्ही ए अँड व्ही बी आर द वेलॉसिटीज ॲट टॉप पोझिशन दॅट इज ए अँड बॉटम पोझिशन इज ॲट बी. मग या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर हे एम जी तुमचं टू एम जी मायनस येईल, तिकडे मिळणार ते प्लस. नंतर मग आपण काय केलं, जेव्हा पर्टिकल हा तुमचा टॉप टू बॉटम यायला लागतो, त्या इथं आधी इथं वर गेल्यानंतर इथनं डायरेक्ट गेल्यानंतर रूपांतरित पोटेन्शियल मध्ये होतो. परत जेव्हा टॉप टू बॉटम येतो तेव्हा पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कोणामध्ये होतं, कायनेटिक. हा पॉईंट इथं कळला की का असं घेतो, तर जेव्हा तुम्ही बॉटम टू टॉप चाललाय कायनेटिक एनर्जी तुमच्या पोटेन्शियल इथनं वर चालला, वर गेल्यानंतर इथं थोडासा स्थिर होऊन आपलं खाली राहून वर नाही, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये करावं लागतं. आता चेंजिंग कायनेटिक एनर्जी काय घेतली, तर ए पासून तो कुठं चाललाय, बी पर्यंत चाललाय, त्यामुळे बी मधून ए काय करायला म्हणजे वजा करायला पाहिजे. म्हणून चेंजिंग कायनेटिक एनर्जी वन बाय टू एम व्ही बी स्क्वेअर मायनस वन बाय टू एम व्ही ए स्क्वेअर अशी आपण घ्यायची. एच म्हणजेच पूर्ण ए टू बी हे डिस्टन्स किती आहे, म्हणजे तुमचं टू आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू वाचली. एम कॅन्सल केलं, आपल्याला डायरेक्ट व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर हा दिला आहे, तो तुमच्या इक्वेशन तीनमध्ये करायचा आणि ह्याचा उपयोग केला. फोर आर जी तुम्ही एम कॉमन काढा, एम सगळीकडचं, इथं एम इथं फोर जी आहे, फोर एम जी फोर प्लस टू सिक्स एम जी, म्हणजे दोन्ही टॉप आणि बॉटमच्या टेन्शनमधला डिफरन्स हा तुमचा काय झाला, सिक्स एम जी मिळाला. फोर आणि फाईव्ह वरून आता ही वेलॉसिटी कोणती मिळाली, तर आपल्याला टॉपची वेलॉसिटी मिळाली ती येते रूट आर जी, बॉटमची वेलॉसिटी आपल्याला आता मिळाली फाईव्ह आर जी. आता मधली वेलॉसिटी तुम्हाला मिळवायची, यासाठी तुमची कायनेटिक एनर्जी याचं कॉन्सेप्ट बघा. आता आपण पुढचा पॉईंट घेतोय आठ नंबरचा, ऍट मिडवे पोझिशन. ऍट मिडवे पोझिशनची वेलॉसिटी आपल्याला शोधायची. मग यावेळी काय होतं, तुमचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी इज अ कॉन्सेप्ट, दॅट इज एनर्जी ऍट पॉईंट बी इज इक्वल टू एनर्जी ऍट पॉईंट, एनर्जी ऍट पॉईंट ए म्हणजे तुमचं काढायची कोणती, तुम्हाला सी ठिकाणीची काढायची, तर बीचा उपयोग करा, बी आणि सीचा उपयोग करा. डीची करायचं, डी एची करा, बी डीची करा, कोणती म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते पॉईंट्स तुम्ही घेऊ शकता. आता आपण घेतोय तो बी आणि सी मध्ये, बी सी मध्ये घेतलं तरी चालेल, टी सी मध्ये घेतलं तरी चालेल. सी हा पॉईंट तुमचा मिडचा आहे, बी हा पॉईंट बॉटमचा आहे. आता कायनेटिक एनर्जी कॉन्झर्वड याचा अर्थ, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, सॉरी एनर्जी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू म्हणजे बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एक पॉईंट इथं यायचा, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी टोटल एनर्जी, नुसती एनर्जी नाही टोटल एनर्जी, आता इतकं टिकमध्ये तुमचे उत्तर दिलेलं नसतं, टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. आता टोटल मीन्स कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी प्लस काय पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी. आता कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी वन बाय टू एम व्ही सी स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी एम जी इन टू एच, पण एच म्हणजे कोण येणार आता तुमचा, इथून इथंपर्यंत डिस्टन्स म्हणजे कोण येतो आर, म्हणून एम जी एच म्हणजे कोण येणार तुमचा इथं आर, इज इक्वल टू पोटे कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी वन बाय टू एम व्ही बी स्क्वेअर प्लस आता पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी, पण यांना स्थिरच असणार आहे, तिथं डिस्टन्सच काही नाही, म्हणजे एम जी इन टू एच, एच म्हणजे तुमचा झिरो येतो. पुढची स्टेप आता काय होणार बघा, वन बाय टू एम व्ही सी स्क्वेअर प्लस एम जी आर इज इक्वल टू वन बाय टू, वी नो दॅट व्ही बी, व्ही बी इज रूट फाईव्ह आर जी याचा स्क्वेअर. वॉट इज अ फाईव्ह आर जी, रूट फाईव्ह आर जी स्क्वेअर इज द फाईव्ह आर जी, तेरफोर वन बाय टू. आता काय काय कॅन्सल होतं बघा, एम सगळीकडेच जात, वन बाय टू एम व्ही स्क्वेअर, एम व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू मग एम जी आर इकडं प्लस आहे, तिकडं गेल्यावर ते मायनस होईल, म्हणून काय होणार बघा, इथं वन बाय
माइनस एम जी आर। आता दोन तसं वेगळं मल्टीप्लाय करा, एम बी सी स्क्वेअर इज इक्वल टू फाईव्ह एम आर जी मायनस टू एम जी आर। आता बघा सगळीकडचं एम कॉमन काढूया, पाच मधून इथं दोन गेले तीन होतात, एम बी सी स्क्वेअर इज इक्वल टू थ्रेस एम जी एम एम कॅन्सल, बी सी स्क्वेअर इज इक्वल टू थ्री आर जी, म्हणजे बी सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री आर जी। दिस इज एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ॲट मिडवे पोझिशन। आता आपण अतिशय सोपं लक्षात कसं ठेवायचं म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं, टॉप नेहमी लक्षात ठेवा, टॉप मिडल बॉटम लक्षात ठेवायचे, टॉपला येते तुमच्या रूट आर जी वेलॉसिटी, मिडलला येते तुमच्या रूट थ्री आर जी, आणि बॉटमला तुमच्या येते रूट फाईव्ह आर जी। रूट आर जी आहे एक तीन पाच, म्हणजे ऑर्डर नंबर लक्षात ठेवा, टॉपला वन आर जी आहे, मिडलला थ्री आर जी आहे, आणि बॉटमला फाईव्ह आर जी आहे। इज आर द वेलॉसिटीज ॲट टॉप मिडल अँड बॉटम पोझिशन। आजचं लेक्चर कसं वाटलं तेही बघा, आजचं कालचं बघा, आजचं बघा, त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि छान अभ्यास करा। लॉकडाऊन जरी असलं तरी पण त्याचा सदुपयोग करून घ्या।